दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनची आवक सुधारली, मात्र मागच्या आठवड्यात दैनंदिन सरासरी 10 ते 12 लाख पोत्यांची असलेली आवक चालू आठवड्यात 9 ते 9.5 लाख पोत्यांवर आली. प्रक्रिया प्लांट्स आणि स्टॉकिस्ट खरेदीत उतरल्यानं दरात काहीशी सुधारणाही झाली. पुढच्या काळात सोयाबीन आवक वाढण्याची शक्यता असून दर कायम राहील असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केलाय. नमस्कार, मी वैष्णवी, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मागच्या काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे, तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चालू आठवड्यात आवकेत सुधारणा झाली. मात्र बाजारात आवकेबरोबरच सोयाबीनच्या दरातही सुधारणा झाली. देशातील बऱ्याच भागात पिकाला बसलेला फटका आणि चांगल्या दराच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी घेतलेली सबुरीची भूमिका यामुळे सध्याची आवक मागच्या काही हंगामाचा विचार करता खूपच कमी आहे. त्यातच प्रक्रिया प्लांट्स आणि स्टॉकिस्ट खरेदीत उतरल्यानं दरात चालू आठवड्यात सुधारणा पाहायला मिळाली आहे. चालू आठवड्यात प्लांट्सच्या दरात 200 ते 300 रुपयांपर्यंत वाढ झाली. दिवाळीच्या काळात सोयाबीन आवक घटेल या कारणानं प्लांट्सनी खरेदी सुरू केली आहे. चालू आठवड्यात देशभरातल्या बाजारात सरासरी 9 ते 9.5 लाख पोत्यांची आवक राहिली. दिवाळीनंतर बाजारात सोयाबीन आवक वाढण्याचीही शक्यता आहे. आर्द्रताही कमी होईल असंही जाणकार म्हणालेत. चालू आठवड्यातल्या दराचा विचार केला तर मध्य प्रदेशात FAQ दर्जाच्या सोयाबीनला सरासरी 5,000 ते 5,600 रुपये, महाराष्ट्रात 4,800 ते 5,300 रुपये आणि राजस्थानात 5,000 ते 5,650 रुपये सरासरी दर मिळाला. तिन्ही राज्यात काही वेळेला सोयाबीनला 6,000 पर्यंतही दर मिळाला. सरकारनं सोयाबीन आयातीला दिलेली परवानगी आणि साठा मर्यादेमुळे सोयाबीन तेलाच्या दरात चालू आठवड्यात 10 ते 30 रुपयांपर्यंत घट झाली. सोयाबीन तेलाचे सरासरी दर मध्य प्रदेशात प्रति 10 किलोसाठी 1,305 ते 1,315 रुपये असे होते, तर महाराष्ट्रात 1,290 ते 1,325 रुपये आणि राजस्थानात 1,290 ते 1,310 रुपये प्रति 10 किलो असे राहिले. सोयाबीन तेलाला उठाव चांगला असल्यानं दरात सध्या तेजी मंदीची शक्यताही कमी आहे. सोयाबीनचा विचार केला तर आयातीत सोयाबीनमुळे देशांतर्गत आणि निर्यातीसाठीची मागणी सामान्य होती, त्यामुळे सोयाबीनच्या दरात काहीशी घट झाली. आयात आणि देशांतर्गत प्रक्रिया प्लांट सुरू झाल्यानं सोयाबीन उपलब्धता वाढली आहे. मागणी दबावात राहिल्यानं दरात 1,000 ते 1,500 घसरण पाहायला मिळाली. चालू आठवड्यात सोयाबीनचे दर सरासरी 38,500 रुपये ते 41,000 रुपये प्रतिटनांपर्यंत राहिले. सध्या तरी या पातळीवर जास्त घसरण अपेक्षित नसल्याचं बाजारातल्या जाणकारांनी सांगितलंय. आपल्या भागात सोयाबीनचे दर काय राहिले ते आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि पुन्हा भेट होईलच तोवर पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल.